पिता आणि माझ्या पित्याच्या मित्रमैत्रिणींनो, आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेश महू या गावी झाला. ते त्यांच्या आई वडिलांचे 14वे अपत्य होते. शिक्षणाच्या निर्णयाने वेगळ्या झालेल्या आंबेडकरांनी शिक्षणाने भारताच्या इतिहासामध्ये त्यांना अजरामर केले. तेवढाच त्यांना त्रासही सहन करावा लागला. त्यांनी भारताची राज्यघटना सुद्धा लिहिली. मी यावर एवढे सांगू इच्छिते की सागराचे पाणी कधी असणार नाही, भीमाचे नाव कधी मिटणार नाही. सागराचे पाणी कधी असणार नाही, भीमाचे नाव कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, हजार जन्म घेतले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकात कधी टिकणार नाही. एवढे सांगून माझे